10th स्टैंडर्ड ज्योमेट्री भूमिति त्यातला पांचवा चैप्टर है, पांचवे प्रकरण निर्देशक भूमिति म्हणजे कोऑर्डिनेट ज्योमेट्री। हेचे कन्सेप्ट बघणार आहोत आपण, संकल्पना बघा। आता हे चिन्ह प्लसचे सगळ्यांना माहित आहे, हे बेरीज चिन्ह आहे, पण याच्यामध्ये आपल्याला चार चरण बघायचे आहे। इथे जे आहे ते पहिलं चरण, दुसरं चरण, इथं आहे तिसरं चरण, आणि वर जे आहे ते चौथं चरण, म्हणजे फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ, होय की नाही? म्हणजे पहिलं, दुसरं, तिसरं आणि चौथं चरण, चार चरण। आता बघू आता कसं याच्यामध्ये। आता ही जी लाईन आहे हॉरिझॉन्टल आडवी, होय की नाही, एक साक्षी त्याला म्हणूया एक साक्ष, उभी जी आहे व्हर्टिकल त्याला वाय ॲक्सिस, वाय अक्ष। आता राईट साईडला प्लस, ओके, डा उजव्या बाजूला उजवा हात देत राहतो आपलं प्लस, अधिकचे चिन्ह आहे इथे सगळे, आणि लेफ्ट साईडला मायनस, डाव्या बाजूला काय म्हणूया त्याला वजा चिन्ह आहे, सगळे ऋण आहेत। आणि डोक्यावर बघा, डोकं आहे इथून याच्यापासून, मग त्याला तिथे कोणते चिन्ह आहे तिथे वर डोक्यावर आहे ते प्लस, म्हणजे अधिकचं खाली आहे याच्यामध्ये मायनस। मग मला एक म्हणा याच्यामध्ये, मग आपल्या कसं काय कसं सॉल्व करते ते बघा। आता चरण किती आहे, पहिलं चरण, दुसरं चरण, तिसरं चरण आणि चौथं चरण, फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट। पहिल्या क्वाड्रंटमध्ये बघा, आता इथं चिन्ह कोणतं आहे, प्लस आहे, अधिकचं इथं पण अधिकचं आहे, म्हणजे प्लस प्लस म्हणजे अधिक अधिक, म्हणजेच कोणतं चरण आलं आहे, पहिलं, म्हणजेच काय आहे, एक्स ग्रेटर दॅन झिरो, वाय ग्रेटर दॅन झिरो। ग्रेटर का, ज्यास प्लस असेल तर ग्रेटर, मायनस असेल तर लेस, हे लक्षात ठेवा। आता दुसरं चरण, सेकंड क्वाड्रंट, आता एक्सला कोणतं आहे इथे मायनस, आणि इथे कोणतं आहे वायला प्लस, ओके, म्हणजे मायनस आणि प्लस, म्हणजे एक्स लेस दॅन झिरो, वाय ग्रेटर दॅन झिरो, हे सेकंड क्वाड्रंट। दुसरं चरण, तिसरं चरण बघूया बाळावणे याच्यामध्ये। आता तीस थर्ड क्वाड्रंट, मग आता इथं बघा, इथं कोणतं आहे एक्सला, एक्स ॲक्सिसला मायनस, आणि वायला कोणतं आहे मायनस, म्हणजे वजा आणि वजा, म्हणजेच काय, वजा आणि वजा, हे काय, तिसरं चरण, एक्स लेस दॅन झिरो, वाय लेस दॅन झिरो। शेवटचं चरण आहे बाळावणे इथं चौथं चरण, फोर्थ क्वाड्रंट, इथं चिन्ह आहे इथे प्लसचं आहे, इथं मायनसचं आहे, म्हणजे अधिक आणि वजा। बघा आता अधिक आणि वजा म्हणजेच काय, एक्स ग्रेटर दॅन झिरो, वाय लेस दॅन झिरो, म्हणजे चार चरण आहे। आणि जे मध्ये जे असतं ना इथे, हे दिसतं तुम्हाला इथे, हा शून्य म्हणजेच काय, ओरिजिन, आरंभबिंदू, ओके ने। मग आता एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, त्या अनुषंगाने हे दोन ॲक्सिस आहे याच्यामध्ये। ही झाली तुमची कन्सेप्ट याच्यामधली, कसल्यामधले, चिन्हामधल्या, प्लस प्लसमधल्या। आता बघा, आता एक्स अक्षावर दोन बिंदूतील अंतर काढणे, दोन बिंदू म्हणजे टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन टू पॉईंट्स ऑन एक्स ॲक्सिस। बघा आता याच्यामध्ये काय, आता बघा आता एक्स ॲक्सिसमध्ये काय, बघा आता डिस्टन्स पी क्यू इज इक्वल टू एक्स टू मायनस एक्स वन, डिस्टन्स पी क्यू बरोबर एक्स एक्स टू वजा एक्स वन। आता वाय जर आलं तर मग काय, बघा आता वाय ॲक्सिस, वाय ॲक्सिसवर दोन बिंदूतून अंतर काढणे म्हणजे टू फाइंड द डिस्टन्स बिटवीन टू पॉईंट्स ऑन वाय ॲक्सिस। डिस्टन्स पी क्यू इज इक्वल टू वाय टू मायनस वाय वन, म्हणजेच डिस्टन्स पी क्यू बरोबर बरोबर वाय टू वजा वाय वन। हे बघा, आता एक्स असेल तर एक्स टू मायनस एक्स वन, वाय असेल तर वाय टू मायनस वाय वन। तिसरं जे आहे अंतराचे सूत्र, डिस्टन्स फॉर्म्युला, व्हेरी व्हेरी आय एम पी, म्हणजेच काय, डिस्टन्स पी क्यू इज इक्वल टू अंडर रूट ऑर स्क्वेअर रूट एक्स टू मायनस एक्स वन, ब्रॅकेट कम्प्लीट फोल आणि त्याचा स्क्वेअर, प्लस वाय टू मायनस वाय वन, ब्रॅकेट कम्प्लीट त्याचा स्क्वेअर। मलाही म्हणायचं भावना आहे याच्यामध्ये, हे जे कन्सेप्ट आहे ते अतिशय महत्त्वाचे आहेत। मग 5.1 पहिलं उदाहरण, पुढील दिलेल्या बिंदूच्या प्रत्येक जोडीला अंतर काढा। तर अंतरसूत्र पाठ पाहिजे आपल्या याच्यामध्ये, फाइंड द डिस्टन्स बिटवीन ईच ऑफ द फॉलोइंग पेयर्स ऑफ पॉईंट्स। पहिलं दिलेलं याच्यामध्ये एक्झाम्पल ए 2, 3, बी पॉईंट इज अ 4, 1, म्हणजे आता आपण चालू करतो याच्यामध्ये। बघा आता हे गिवन आहे दिलेलं, म्हणजेच काय, आता ए एक्स वन वाय वन मानू, बीला एक्स टू वाय टू, ओके। मग आता हे लक्षात ठेवा की एक्स वनची व्हॅल्यू किती आहे, ती किंमत किती आहे, टू, वाय वनची 3, आणि एक्स इथे एक्स टू पाहिजे, एक्स टूची किती इथे 4, आणि वाय टूची किती बाळवणू 1, ओके। आपला बाय डिस्टन्स फॉर्म्युला, अंतराचे सूत्रानुसार, अंतराचे च्या सूत्रानुसार, मग काय सूत्र आहे बाळांनो, मग अशी घेतली कन्सिडर आपण, बाय डिस्टन्स फॉर्म्युला, कोणता फॉर्म्युला, बाय डिस्टन्स फॉर्म्युला। मग बघा आता याच्यामध्ये,
मग काय आता ते ए बी म्हणून आपण काय घ्यायचं, डिस्टन्स ए बी घ्यायचा. आणि तो फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे बाळांनो, हां, स्क्वेअर रूट काय एक्स टू मायनस एक्स वन त्याचा स्क्वेअर, वाय टू मायनस वाय वन हां त्याचा स्क्वेअर. ओके बाळांनो, आता एक्स टूची व्हॅल्यू किती इथं पुट अप करा, आता एक्स टूची व्हॅल्यू मग टाकून द्या इथे. एक्स टूची व्हॅल्यू हाव मेनी किती आहे, फोर. एक्स वनची किती आहे इथे बघा, टू. ब्रॅकेट कम्प्लीट प्लस, मग काय झालं आता, वाय टू मायनस वाय वन, वाय टू किती येते, वन. वाय वन किती बाळून, थ्री. ओके ना, वाय मायनस थ्री त्याचा, वन मायनस थ्री त्याचा स्क्वेअर. मग आता किती येईल हे सोडल्यानंतर, याचं एक्झाम्पल बघा. आता मग इजिकल टू स्क्वेअर रूट ऑर अंडर रूट किंवा वर्गमुळात, चारमध्ये दोन गेले, फोर मायनस टू किती राहिले, टू त्याचा स्क्वेअर. प्लस काय येईल मग, आता येतं वाय टू मायनस वाय वन, म्हणजे काय येईल त्याच्या अनुषंगाने तेही आता बघा. आता वाय टू मायनस वाय वन टिक होय, एकमध्ये तीन जात नाही, तीनमधनं एक घाला किती राहिले, दोन. मोठा संख्या चिन्ह द्या, मायनस टूचा स्क्वेअर वजा दोनचा वर्ग. म्हणजे बघा आता बाळांनो, आता दोनचा वर्ग किती येते, चार. अधिक परत ह्या दोनचा वर्ग किती येईल आता, चार. पण मायनस गुणिले मायनस काय होणार, प्लस. वजा गुणिले वजा अधिक, मग भेदगुणिले इथे किती आले, चार. म्हणजेच किती येईल, चार अधिक चार आठ. मग मला एक सांगा याच्यामध्ये, मग आता ही तुम्ही मला आठच उत्तर याचं कसं म्हणता येईल, याचं उत्तर कसंही करता येईल हे बघा आता याच्यामध्ये. मग हे एक्झाम्पल घेताना सेम सगळी पाच सहा एक्झाम्पल असेच प्रकारचे आहे. मग आठ म्हणजेच काय, आता एक संख्या आठमध्ये असे शोधा की एक संख्या वर्ग पाहिजे, हो की नाही, आणि एक असेल तर चांगल्याचे. आठ कुणाचा वर्ग, स्क्वेअर रूट नाही आहे आठचा, आठचा वर्ग, आठचं वर्गमूळ नाही म्हणजे चार दोन्हे आठ. ओके, मग चारचं वर्गमूळ दोन, मग दोन वर्गमूळ दोन आलं बाळांनो, किती आलं हे, चारचं वर्गमूळ दोन, दोन वर्गमूळ दोन, म्हणजे आपलं उत्तर किती आलं याच्यामध्ये, दोन वर्गमूळ दोन, म्हणजे टू स्क्वेअर रूट टू. हे कसं झालं याच्यामध्ये, पहिलं डिस्टन्स फॉर्म्युला आपण वापरला. गिवन दिलेला आहे काय याच्यामध्ये, गिवन काय आहे, पहिले दोन पॉईंट ए आणि बी, याला एक्स वन वाय वन म्हणा, याला एक्स टू वाय टू म्हणा, आणि एक्स वनची किंमत, वाय वनची किंमत, एक्स टूची किंमत, वाय टूची किंमत टाकून द्या. आणि अंतराच्या सूत्रानुसार, हो की नाही, मग अंतराचे सूत्र काय आहे, मग तुम्हाला मगाशी मी सांगितलं होतं कशामध्ये, कन्सेप्टमध्ये. मग आता बाय डिस्टन्स फॉर्म्युला काय, तो डिस्टन्स ए बी इज इक्वल टू एक्स टू मायनस एक्स वन त्याचा स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन त्याचा स्क्वेअर, हो की नाही. मग आता चार वजा दोन त्याचे गेले, मग हे उत्तर आपलं काय येईल, अनुषंगानं येऊ शकेल. हा सगळी एक्झाम्पल अशीच आहे. 5.1 मधलं दुसरं उदाहरण, दुसरं एक्झाम्पल, पी वजा फाईव्ह सेवन, क्यू वजा एक तीन. बघा आता पी एक्स वन वाय वन, क्यू पॉईंटला एक्स टू वाय टू. एक्स वन मग काय इथे बाळांनो, मायनस फाईव्ह आहे, वाय वन किती आहे, सेवन आहे, एक्स टू मायनस वन आणि वाय टू थ्री आहे. आता हे राईट केलं, आपण कोणतं सूत्र वापरायचं, दोनच याच्यामध्ये काय पॉईंट आहे म्हणून अंतराच्या सूत्रानुसार बाय डिस्टन्स फॉर्म्युला. मग डिस्टन्स पी क्यू इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑर अंडर रूट ऑर वर्गमूळ, एक ब्रॅकेटमध्ये एक्स टू मायनस एक्स वन ब्रॅकेट कम्प्लीट त्याचा स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन ब्रॅकेट कम्प्लीट त्याचा स्क्वेअर. मग आता हे आलेलं याच्यामध्ये एक्स वन एक्स टूची किंमत किती वाढवून येते, मायनस वन. मग आम्ही काय केलं, चौकटी कौंस घेतलेला आहे इथे, असं दिसतो ना तुम्हाला, चौकटी कौंस वजा एक. एक्स वनची किंमत काय आहे, मायनस मायनस फाईव्ह ब्रॅकेट कम्प्लीट प्लस, आता त्याच्यानंतर वाय टू काय, थ्री आहे थ्रीची किंमत, आणि वाय वनची किंमत किती, मायनस सेवन, थ्री मायनस सेवन ब्रॅकेट कम्प्लीट, हो की नाही चौकड्याच्यामध्ये. मग आता मायनस वन आहे इट इज मायनस मायनस प्लस थ्री, हे मायनस मायनस फाईव्ह फाईव्ह आहे तसंच स्क्वेअर आहे इट इज थ्री मायनस सेवन ब्रॅकेट स्क्वेअर. मग आता बघा पाचमधनं एक गेला, फाईव्ह मायनस वन किती, फोर, फोरचा स्क्वेअर. आता फोर थ्री थ्रीमधनं सेवन जात नाही, मग सेवनमधनं थ्री गेले किती राहिले, फोर. मोठ्या संख्येचिन्ह मायनस, फोरचा स्क्वेअर सिक्स्टीन, चारचा वर्ग सोळा, इथे मायनस मायनस प्लस होणार आहे कारण चारचा वर्ग किती, इथे सोळा आहे, आणि सोळा अधिक सोळा बत्तीस, थर्टी टू आलं. मग आता थर्टी टू म्हणजे कसं, सिक्स्टीन टूचा म्हणजेच काय, सिक्स टूचा किती आलं, याचे आपण काय केलं, फॅक्टर वाढलं का, फोर्टीन सिक्स्टीनचा स्क्वेअर रूट काय वाढवणं, फोर आहे, आणि तो अंडर रूटचा आहे जिट इज अंडर रूट टू. म्हणजे हे जे आलं डिस्टन्स काय आलं पाहिजेचं, डिस्टन्स पी आणि क्यूचं काय आलं आन्सर, फोर वर्गमूळ तीन किंवा चार वर्ग स्क्वेअर रूट टू ऑर फोर अंडर रूट काय म्हणून झाला टू याच्यामध्ये. तिसरं एक्झाम्पल आज इट इज सेम आहे,
काय तीसरे एक्जाम्पल आर जीरो माइनस थ्री कॉमा एस जीरो फाइव अपॉन टू म्हणजेच काय येईल एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू याला मानायचं आता कम्पेअर करत आहे एक्स वनची किंमत झिरो वाय वनची किंमत मायनस थ्री एक्स टूची किंमत झिरो वाय टूची फाईव्ह अपॉन टू आता हे लिहिलं आपण मग कोणतं सूत्र वापरायचं दोनच पॉईंट आहे अंतराच्या सूत्रानुसार म्हणजेच बाय डिस्टन्स फॉर्म्युला मग काय डिस्टन्स आर एस आय असेच आर एस इज इक्वल टू ह्या फॉर्म्युला तुमचं पार्ट आहे वर्गमुळात ऑर ऑर अंडर रूट ऑर स्क्वेअर रूट ब्रॅकेटमध्ये एक्स टू मायनस एक्स वन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन ब्रॅकेट स्क्वेअर मग डिस्टन्स आर एस इज इक्वल टू मग टाकून द्या एक्स वनची एक्स टूची किंमत काय बघा येते फळ्यावर झिरो आहे आणि एक्स वनची काय येते झिरो आहे झिरो मायनस झिरो उत्तर झिरोच येणार आहे ओके ना प्लस वाय टूची किंमत फाईव्ह अपॉन टू आणि वाय वनची किंमत काय म्हणून इथे मायनस आणि मायनस थ्री म्हणजे काय येईल फाईव्ह झिरो झिरो येणार आहे फाईव्ह अपॉन टू ॲज इट इज मायनस मायनस प्लस वजा गुणिले वजा अधिक तीन आणि ब्रॅकेटचं वर्ग त्याचा कंसाचा वर्ग म्हणजे छेद समान नाही म्हणजे थ्री अपॉन वन आहे फाईव्ह अपॉन टू ॲज इट इज थ्री अपॉन वन इथं टू आहे डिनॉमिनेटरला म्हणजे छेदस्थानी दोन आहे पण इथे पण दोन घ्यावं लागेल ही अंशाला दोन छेदाला दोन म्हणजेच काय येईल तीन दुणे सहा फाईव्ह अपॉन टू ॲज इट इज बेक बेक छेद समान आले म्हणजे दोन घेतले वर्गमुळात काय आलं त्याच्यामध्ये कंसामध्ये पाच अधिक सहा किती आले इलेवन फाईव्ह प्लस सिक्स इलेवन अपॉन टू त्याचा स्क्वेअर ओके ना आणि स्क्वेअर रूट इलेवन अपॉन टू होल ब्रॅकेट स्क्वेअर मग आता आपल्या आन्सर काय येणार आहे स्क्वेअर रूट निघून जाईल आणि हा स्क्वेअर निघून जाईल किंवा इलेवन इंटू इलेवन आणि अपॉन टू इंटू टू मग काय येईल याचं आन्सर काय येईल इलेवन अपॉन टू म्हणजे डिस्टन्स बिटवीन आर अँड एचं काय आलं आन्सर बाळांनो इलेवन अपॉन टू अकरा भागिले दोन हे आपलं काय म्हणून हे आन्सर म्हणून याच्यामध्ये फाईव्ह पॉईंट वनमधलं चौथं एक्झाम्पल आणि त्याच्यानंतर पाचवं आणि सहावं एक्झाम्पल आहे तुम्हाला होमवर्कसाठी एक एक्झाम्पल बघा आता सेम आहे एक ते सहा एक्झाम्पल सेम मेथड सेम पद्धत काय खरं याच्यामध्ये फरक नाही आहे आता पहिलं बघा चौथं उदाहरण यल ब्रॅकेट पाच वजा आठ यम ब्रॅकेट वजा सेवन मायनस थ्री एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू याला कम्पेअर करायचं एक्स वनची व्हॅल्यू फाईव्ह आहे वाय वनची व्हॅल्यू वजा आठ आहे एक्स टूची किती आहे वजा सात आहे वाय टूची किती आहे मायनस थ्री आहे अंतराच्या सूत्रानुसार काय बाय डिस्टन्स फॉर्म्युला बाळांनो एल एम इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑर अंडर रूट ऑर वर्गमूळ काय बघा आता पहिल्या ब्रॅकेटमध्ये एक्स टू मायनस एक्स वन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन ब्रॅकेट स्क्वेअर मग आता एक्स टूची किंमत किती बघा व इथे मायनस सेवन आणि एक्स वनची किती इथे एक्स वनची प्लस फाईव्ह म्हणजे हे काय येईल मायनस चिन्ह आहे म्हणून मायनस फाईव्ह वाय टूची किंमत मायनस थ्री आहे आणि त्याच्यानंतर वाय वनची मायनस एट आहे मग आता सेवन चिन्ह आहे सेम साईन आहे सात आणि पाच बारा सेवन प्लस फाईव्ह ट्वेल्व मायनस ट्वेल्व स्क्वेअर आता हे मायनस मायनस प्लस होणार आहे बाळांनो वजा वजा अधिक आठमधनं आता हे वजा तीन आठ आठमधनं तीन गेले राहिले पाच म्हणजे आता वजा बाराचा वर्ग आला याच्या एकशे चव्वेचाळीस आणि पाचचा वर्ग आला पंचवीस दोघांची जर बेरीज केली किती आले वन सिक्स्टी नाईन एकशे एकोणसत्तर एकशे एकोणसत्तर वर्ग कोणाचा स्क्वेअर रूट आठ वन सिक्स्टी नाईन थर्टीन तेरा आलं म्हणजे डिस्टन्स एलएमचं उत्तर किती आलं बाळांनो हे तेरा आलं थर्टीन आलं पाचवं एक्झाम्पल सेम टी ची किंमत मायनस थ्री सिक्स आर नाईन वजा दहा ठीक आहे एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू हे नेहमीप्रमाणे आता एक्स वनची किंमत काय मायनस थ्री वाय वनची किती सिक्स एक्स टूची काय नाईन वाय टूची काय मायनस टेन हे लक्षात ठेवा अंतराच्या सूत्रानुसार बाय डिस्टन्स फॉर्म्युला का टी टी डिस्टन्स टी आर मग फॉर्म्युलामध्ये एक्स टू मायनस एक्स वन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन होल ब्रॅकेट स्क्वेअर मग आता याच्यामध्ये बघा आता एक्स टूची किंमत काय इथे नाईन आहे आणि वाय वनची किंमत काय मायनस थ्री टाकून द्या वाय टूची किंमत मायनस टेन आणि वाय वनची किंमत किती आहे इथे सिक्स आहे पण चिन्ह कोणते मायनस 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 प्लस होणार आहे हो की नाही आणि हे टेन आणि सिक्स समान आहे दहा आणि सहाची बेरीज सोळा आली पण संख्याचिन्ह कोणते आहे मायनस येणार सिक्स्टीन नाईन प्लस थ्री ट्वेल्व हो की नाही ट्वेल्वचा स्क्वेअर काय आला बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस ट्वेल्वचा स्क्वेअर वन फोर्टी फोर प्लस सिक्स्टीनचा स्क्वेअर टू फिफ्टी सिक्स सोळाचा वर्ग दोनशे छप्पन्न दोघांची ॲडिशन जर केली किती आली फोर हंड्रेड म्हणजे दोघांचा बेरीज जर किती आली चारशे चारशेचं वर्गमूळ काय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे वीस म्हणजे स्क्वेअर रूट फोर्टीनचं किती आलं फोर थाउजंड सॉरी फोर हंड्रेडचं किती आलं बघून वीस आलं म्हणजे डिस्टन्स टी आर इज इक्वल टू सिक्स्टीन आता सहावं एक्झाम्पल असंच सेम करायचं पण तुम्हाला एक एक्झाम्पल सध्यासाठी होमवर्कसाठी